कुलगुरू IPS सनदी अधिकारी एवढेच नव्हे तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर सारखे शास्त्रज्ञ हे RSS प्रभावाखाली येऊन खरे संशोधन दडपून प्रयोग करून वाचक व जगातील कीर्तीच्या मान्यवरांची फसवणूक करतात, असा आरोप निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी केलाय. दुर्दैवाने डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या टीमनं जे एक संशोधन करून पुस्तक प्रकाशित केलं तर त्या पुस्तकामध्ये AK त्रिपाठी यांचा जो प्रयोग आहे, त्रिची प्रयोग, हा भारतातील पहिला अतिशय उत्कृष्ट आणि यापूर्वी कधी न झालेला प्रयोग अशी त्याची निवड केली. त्याबद्दल मी माशेलकरांना नोटीस पाठवले की तुम्ही चीटिंग करत आहात, तुम्ही प्रयोग समजून घ्या आणि जाहीर माफी मागा. माशेलकरांनी उलट मलाच दम भरलं की मीच तुमच्या विरुद्ध केस करतो कोर्टात. त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडून चूक झालेली आहे, मग त्यांनी आपले नातेवाईक एका रिटायर्ड जजबरोबर मला माझ्याकडे पाठवला आणि माझं नाव गाळा, माझं नाव त्यातून काढून टाका अशी विनंती केली. नंतर मग त्यांचे लोक आले, त्यांनी मग काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन पुस्तकामध्ये तुमचं म्हणणं खरं आहे ते घालो, परंतु त्याचबरोबर मी अशी अट घातली होती की तुम्हाला जाहीर माफी मागावी लागेल भारतातील 5 महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये. परंतु माशेलकरांची अवस्था अशी झाली की इकडं आड आणि तिकडं विहीर, कारण त्या पुस्तकावर त्यांनी APJ अब्दुल कलाम, अहलुवालिया, रतनजी टाटा यासारख्या लोकांची नावं आणि त्यांचे अभिप्राय लिहून घेतलेले होते आणि त्यामुळं ते पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर विकलं जात आहे. तर माफी जर मागितली तर आपण इतर लोकांना फसवलं, वाचकांना फसवलं असा एक दोष येईल म्हणून त्यांनी माफी मागायचं टाळलं आणि म्हणून ती केस आता कोर्टात चालू आहे.